आता गुप्त साम्राज्यातल्या काही गोष्टींचा वापर हा ब्रिटिश इतिहासकार कसा करतात आणि त्यावर आधारित प्रश्न आमचेच मूर्ख लोक कसा विचारतात, म्हणजे मला काही सगळ्या घटना माहीत नाही आहेत पण तर्क पण करू शकतो ना. तर त्यातली जी घटना सांगितली जाते ती म्हणजे एका नाटकातले उतारे हे त्याच्यात दिले जातात. तर त्या नाटकामध्ये असं दाखवलेलं आहे की ब्राह्मण पुरुष त्याच्या पत्नीबरोबर संवाद करतोय. तर ब्राह्मण पुरुष आपल्या पत्नीशी बोलताना संस्कृतमध्ये बोलतोय, परंतु ती जी पत्नी आहे त्याची ती मात्र प्राकृतात त्याला उत्तर देते. आता हा काय प्रकार आहे? तर ते म्हणतात की त्यावेळेला स्त्रियांना ब्राह्मण समजलं जात नव्हतं, स्त्रिया या शूद्रच समजल्या जायच्या आणि त्याप्रमाणे स्त्रियांना संस्कृत बोलायचा अधिकार नव्हता. संस्कृत बोलणं, संस्कृत शिकणं, संस्कृत अभ्यास करणं हे सगळं ब्राह्मणांपुरतंच मर्यादित होतं आणि त्यामुळं त्याचा हा डळडळीत पुरावा म्हणून इथं ह्या नाटकातले उतारे दिले जातात की तो ब्राह्मण पुरुष संस्कृतमध्ये बोलतोय परंतु त्याची पत्नी मात्र प्राकृतामध्ये त्याला उत्तर देते. तर ह्यावर असे काही प्रश्न हे UPSC परीक्षेत पण विचारलेले आहेत. तर त्याच्यातली उत्तर अशी आहे की मराठी नाटकं तुम्ही जर बघितली असतील किंवा मराठी चित्रपट हेही बघितले असतील तर त्याच्यामध्ये औरंगजेब हे पात्र बरेचदा येतं. त्यातला औरंगजेब हा दोन वाक्य पहिल्यांदा उर्दूमध्ये बोलतो आणि नंतर मराठीमध्ये बोलायला सुरुवात करतो. आता फक्त एवढ्या माहितीवर म्हणजे चित्रपटात असं दाखवलंय किंवा नाटकात असं दाखवलंय एवढ्या गोष्टीवर जर मी म्हटलं की औरंगजेबाला मराठी येत होतं आणि तो मराठी बोलत होता, पुरावा काय? तर हा चित्रपट बघा किंवा ह्या नाटकातले संवाद बघा. बरोबर आहे? शक्यच नाही. आता मी जर तर्क काढला का येऊ नये, त्याचा जन्म गुजरातमधला आहे, दाहोड नावाची जागा आहे गुजरातमध्ये, तिथं औरंगजेबाचा जन्म आहे. ह्यानंतर औरंगजेबाच्या बापांनी त्याच्या बापाविरुद्ध बंड केलं होतं, मोगली परंपराच आहे ती. तर त्याप्रमाणे शहाजहाननी म्हणजे त्यावेळेला खुर्रम असं नाव होतं, ते खुर्रमनी सलीम विरुद्ध म्हणजे जहांगीर विरुद्ध बंड केलं, हे बंड मोडण्यात आलं. महाबत खान नावाचा एक खान होता, त्यांनी हे बंड मोडून काढलं आणि यानंतर शहाजहान हा 10 वर्ष रानोमाळ भटकत होता. 10 वर्ष नाही पण सुरुवातीला भटकत होता. त्याला फायनली आश्रय मिळाला तो महाराष्ट्रात निजामशहाकडं. निजामशहाचा एक अत्यंत कर्तबगार असा वजीर होता, मलिक अंबर असं त्याचं नाव आहे. त्या मलिक अंबरच्या काळात अहमदनगरमध्ये या निजामशहाला शहाजहानला गुप्त स्वरूपात राहण्याची जागा दिली होती आणि औरंगजेबाचं बालपण हे तिथंच गेलं होतं. मग ज्याची 10 वर्ष बालपणाची महाराष्ट्रात गेली आहे, ह्यानंतर औरंगजेब हा परत जेव्हा शहाजहान सम्राट बनला त्यानंतर औरंगजेब हा दख्खनच्या सुभ्यावर होता. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं साम्राज्य विस्तार करू इच्छित होते त्यावेळेला मोगलांबरोबर पहिली सलामी त्यांची जी मोठी झालेली आहे त्यावेळेला मोगलांचा सुभेदार औरंगजेब आहे. लक्षात घ्या, सम्राट नाहीये, तो शहाजहान सम्राट आहे. शहाजहानच्या वतीने सुभेदार म्हणून औरंगजेब आहे. म्हणजे इथं दिसतं की औरंगजेबाचा महाराष्ट्रात प्रदीर्घ मुक्काम आहे आणि शेवटी तो मरायला महाराष्ट्रातच आलेला आहे. 26 वर्ष महाराष्ट्रातून तो गेलेलाच नाहीये परत. मग अशा वेळेला औरंगजेबाला मराठी का येऊ नये, नाटकाचा पुरावा आहे आणि हे सगळे मी बाकी त्याच्या वास्तव्याचे दाखले देतो. मला माहिती आहे त्याला मराठी येत होतं की नाही ते, परंतु नाटकाच्या आधारे मी फक्त त्याला मराठी येत होतं हे म्हणणं चुकीचं आहे. पुरावे हवेत आपल्याला, फक्त नाटकातले रेफरन्स. आता मुद्दा आहे की औरंगजेब त्या नाटकात किंवा चित्रपटात सुरुवातीला उर्दूमध्ये बोलताना दाखवलंय आणि नंतर मराठीत बोलताना दाखवलंय, पण तो उर्दूत का बोलेल? मुद्दा हा आहे की मुघल दरबारची अधिकृत भाषा ही फारसी होती, म्हणजे पर्शियन भाषा होती. ज्या वेळेला हे आलेले आहेत कुठून, मंगोलियातून, मंगोलियातून कुठून कुठून भटकत भटकत शेवटी भारतात आश्रित झाले, राज्य करायला आले. लक्षात घ्या, त्यांना तिकडून आल्यामुळं पर्शियन भाषा स्टँडर्ड वाटत होती, त्यामुळे ते पर्शियन भाषेत राहत होते आणि पर्शियन आमचे म्हणत होते. बाहेरच्या लोकांना आपलं म्हटलं की हे प्रॉब्लेम येतात. शेवटी नादिर शाह नावाच्या पर्शियन सम्राटाने आक्रमण केलं आणि मोगलांची वाट लावली. मग मोगलांच्या लक्षात आलं की बाबा रे, पर्शियन आपण म्हणतो
आणि आता त्या लोकांनी हल्ले करून आपलीच वाट लावली, अक्षरशः वाट लावली. तुम्ही नादिरशहाची स्वारी वाचा, भयानक आहे. मोगलांचे कसले अत्याचार त्यांच्या मोगलांवरच केलेत त्यांनी. आणि अशा वेळेला मग त्याच्याच भाषेत आपण कसं बोलायचं? अर्थात नादिरशहा कधी आहे लक्षात घ्या, महान पेशवा बाजीराव पेशवा ज्या वेळेला पंतप्रधान, पेशवा म्हणजे पंतप्रधान होते, त्या अंतिम काळात बाजीराव पेशव्याच्या नादिरशहाची भारतावर स्वारी. ह्यानंतर मोगलांच्या डोक्यात म्हणजे नक्की कुठं माहित नाही प्रकाश पडला, आणि मग त्यांनी ठरवलं की ह्या पुढं आपली भाषा पर्शियन नको, आणि मग दरबाराची अधिकृत भाषा ही त्यांनी उर्दू केली. आलं लक्षात? त्यामुळं ज्याला इतिहास माहिती आहे तो ह्याच्यावर जाणारच नाही की ते भाषा कोणती बोलत होते, काय बोलत होते, कशी बोलत होते. जर मला वास्तवच दाखवायचं असतं तर मला औरंगजेबाला पर्शियन भाषेत बोलताना दाखवायला पाहिजे होतं. आणि मग जर औरंगजेब पर्शियन भाषेत बोलायला लागला तर आम्हाला ती भाषा काही कळत नाही बाबा, त्याच्यामुळं आपल्याला काहीच कळणार नाही. आता मध्यंतरी एक मालिका टीव्हीवर दाखवली होती, चाणक्य नावाची होती, त्यातला सिकंदर इंग्लिश बोलताना दाखवलंय. आता सिकंदर इंग्लिश का बोलेल? पण ती मालिका आहे, चित्ररूप आहे. आम्हाला एवढं समजायला पाहिजे की सिकंदर हा या भूमीतला नाहीये, तो बाहेरून आलेला आहे. आता तो जर ग्रीक भाषेत बोलायला लागला तर इथं कोणाला ग्रीक भाषा येते? आता इंग्रजांचे गुलाम आपण असल्यामुळे आपल्याला येते इंग्रजी. तर त्याच्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे. ह्याला म्हणतो आपण थोडीशी सिनेमॅटिक लिबर्टी. कित्येक मराठी नाटकं आहेत जी परदेशी पात्र त्याच्यात आली तर ती मराठीत बोलतात. आता एवढ्यावर मी म्हणू का की परदेशी लोकांना मराठी येते सगळ्या, झालं असतं तर आनंद झाला असता भरपूर. तर त्यामुळं हे जे त्यांनी पुरावे म्हणून दाखवलेले आहेत हे खरोखर किती पुरावे घ्यायचे, म्हणजे मराठीत एक म्हण आहे सुतावरून स्वर्ग गाठणं, तर तसा प्रकार यांनी त्या सुतावरून केलेला आहे. एनिहो, पण हे जे राज्य होतं हे अतिशय प्रभावी असं राज्य होतं. महाकवी कालिदासांसारखे महान कवी या राज्यामध्ये होते आणि कला क्रीडा सगळ्याला प्रचंड मोठी चालना या गुप्तांच्या साम्राज्यात होती. अर्थात असे चांगले दिवस फार टिकत नाही. आणि मग ते जे भुकेलेले लोक होते, जे बिचारे चीननी भिंत बांधल्यामुळं खालती सरकू शकत नव्हते, जे हळूहळू पुढं पुढं सरकत चालले होते, ते आहेत हूण लोक. आपण याच्या आधीच्या ठिकाणी बघितलेलं आहे व्याख्यानांमध्ये, मी थोडी पुनरुक्ती होईल पण मी करणार आहे. हूण लोक कसले भयानक होते तर अंदाजे 900,000 हूण हे राष्ट्र होतं. हे अख्खं घोड्यावरचं राष्ट्र होतं. हे सगळे भटके लोक आहेत. यांच्या देशामध्ये नगर विग्रह असा काही प्रकारच नाहीये. अतिशय सुंदर वाळवंट आहेत, गोबी नावाचा वाळवंट आहे. तर ते त्यांच्या भाषेत गोबी ह्या शब्दाचाच अर्थ वाळवंट आहे. तर त्याप्रमाणे हे आपण म्हणतो गोबीचं वाळवंट मंगोलियामध्ये येतं. गवताळ प्रदेश आहे पण गवताळा जास्ती उंची नाहीये, त्यामुळं तिथं रस्ते बांधणी वगैरे असले काही प्रकारच नाहीयेत. पूर्वीच्या काळी तर घोडेच वापरले जायची. 900,000 हूण हे घोड्यावरून जायचे. त्यांच्याकडे कॉम्पोझिट बो आपलं बघितलं होतं, ते म्हणजे संमिश्र प्रकारचं धनुष्य हे त्यांनी कोणतं तरी केलं होतं. त्यामुळे धनुष्याची रेंज, धनुष्याचा टप्पा वाढला होता, धनुष्याची भेदन क्षमता वाढली होती आणि धनुष्याचा आकार मात्र छोटा झाला होता. त्यामुळे ते छोटं धनुष्य घेऊन यांचे लोक घोड्यावर बसू शकायचे आणि घोड्यावर बसून ते युद्ध करायचे. लक्षात घ्या, त्याला ते कन्सेप्ट वापरतात माउंटेड आर्चर. तर घोड्यावर बसलेला धनुर्धारी हे भयानक आहे. कारण का, तर आमचे धनुर्धारी रथातून बसून युद्ध खेळायचे. रथ हा अतिशय सपाट जमीन असेल तरच समतोल धावणार आहे. त्यावेळेला किती असतील, असून असून शॉक ऍब्सॉर्बर आणि काही केलं तरी सुद्धा इतकं युद्ध खेळायला काय कोणी डांबरी ग्राउंड करत नाही. युद्ध खेळायला जसं क्रिकेटची मॅच असते, पिच तयार करू मग खेळू असा प्रकार नसतो. त्यामुळं युद्धभूमीवरती ते रथ आणि रथात उभं राहून युद्ध करणं, त्या रथाचा स्पीड हे बघता घोड्यावर बसलेला माणूस हा जास्ती स्पीडनी हालचाल करू शकतो, वेगवान आहे. आणि मग त्यामुळं माउंटेड आर्चर ही त्यांची भयानक गोष्ट. दुसरा भयानक प्रकार होता ते म्हणजे ते बोंबाबोंब ठोकायचे, प्रचंड युद्धात आरडाओरडा करायचे. आणि त्याच्यामुळं व्हायचं काय, समोरच्या शत्रूंचं डोकं उठून जायचं, म्हणजे त्या रण गर्जनाने रण भुंकणं होतं त्यांचं. ह्यानंतरचा आणखीन हुडांचा एक सक्सेसफुल प्रकार असा होता, ते म्हणजे ते 900,000 एकदम युद्धात उतरायचे नाही, टोळ्या करायचे, छोटे छोटे ट्रुप्स म्हणतात, तर छोट्या छोट्या तुकड्या करायचे. पहिली तुकडी युद्ध करणार, जर शत्रू भारी वाटला तर पहिली तुकडी माघार घेणार,
विश्रांती घेणार, तोपर्यंत दुसरी तुकडी युद्ध करत असणार. युद्ध त्यांची अतिशय शिस्तबद्ध होती. लक्षात घ्या, जगात त्यांना युद्धाव्यतिरिक्त दुसरं काही येत नव्हतं, त्यामुळे युद्ध करण्यात ते अतिशय शिस्तबद्ध होते. दुसरी तुकडी मागे घेईल, तिसरी येईल, लाईक दॅट तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपात ते युद्ध करायचे. आणि मग एवढं होऊन जर दुर्दैवाने जर पराभवाची वेळ आलीच तर अशा वेळेला ते चंद्रकोरीच्या प्रमाणे युद्ध करायला यायचे. म्हणजे आता इथं मी जर नकाशात दाखवलं तर मी असं दाखवेन, त्यांचा व्यूहरचना जो असायचा तो शक्यतो असा चंद्रकोरीच्या आकाराचा व्यूह असायचा. ते काय करायचे तर ज्या दिशेने ते पुढे चालले त्या दिशेने ते ह्या पद्धतीत माघार घेणार आहे. झाले माघारी घ्यायला सुरुवात झाली, त्यामुळे होतं काय बघा की आता त्यांना हरवणारा जो शत्रू आहे तो ह्या दिशेने येणार, पण तो पण त्यांच्या मागे मागे जायला सुरुवात करणार आहे. आणि मग तो शत्रू जो आहे तो विस्कळीत होणार आहे, जसजसे त्याचे फाटे फुटत जातील आणि ठराविक अंतर हे पुढे जायचे, म्हणजे सॉरी मागे यायचे, आणि त्यानंतर त्यांच्या भाषेत काय जे आरडाओरडा करायचे आणि अचानक उलटे फिरायचे. आणि ह्यानंतर ह्या शत्रूचं सैन्य म्हणजे त्यांच्या आक्रमक त्यांच्यावर जे हरवणारे आहेत त्यांचं सैन्य विस्कळीत झालेलं असायचं, त्यांना सहज हरवायला यायचं. ह्या अशा काहीतरी हुणांच्या युद्धतंत्राबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती मिळते. तुम्ही पण अधिक माहिती घेऊ शकता, त्यांच्यात कॅटेगरीज वगैरे पण केलेले आहेत. व्हाईट हुण म्हणतात, रेड हुण म्हणतात, तर असे काहीतरी प्रकार आहेत. तर ते थोडक्यात सांगायचं तर हे मंगोलियन जमाती आहेत ज्या युद्धामध्ये अतिशय प्रभावी आहेत, त्या अत्यंत क्रूर आहेत, कारण पकडून आणलेल्या माणसांची मुंडकी छाटायची, त्याची कवटी काढायची, त्याच्यातून दारू प्यायची, हे असले प्रकार करणारी आहेत ही लोक. केवळ त्यांना म्हणतात की शेपूट नाही म्हणून माणूस म्हणायचं, अन्यथा पशु पण एवढे क्रूर नसतात. खायला मिळालं की खातात आणि शांत बसतात, पण यांचं तसं नव्हतं. त्याचं कारण म्हणजे जर खाण्यायोग्य गोष्ट मिळाली तर ते खायची, पिण्यायोग्य मिळाली तर प्यायची, आणि खाणं आणि पिणं ह्या व्यतिरिक्त जर काही मिळाली तर आग लावून जाळून नष्ट करून टाकायची, हा असला प्रकार आहे. मी यांच्यापेक्षा शोक लोकांना नक्कीच चांगलं मानेन. ते पण रांडी टोळीवाले होते, पण त्यांनी असा विध्वंस घडवला नाही. त्यांनी उलट भारतात आल्यावर भारतीय भाषा स्वीकारल्या, हिंदू धर्म स्वीकारला, कुशाण लोक आहेत त्यांनी भारतीय भाषा स्वीकारल्या, महायान बौद्ध धर्म स्वीकारला, ते आमच्यातले बनून राहिलेले आहेत. असल्या माणसांच्या कवट्या काढान दारू प्यान असले प्रकार करणारे हे नव्हते. जेव्हा हुण लोक हे असे भारतावर आता चालून आले, इतक्या वेळ संकट बाहेर फिरत होतं. नेहमी लक्षात घ्या, भारतावर जी संकटं येतात ती आधी बाहेर कुठेतरी असतात आणि नंतर ते संकट भारतावर येत असतं. जसं आपण सिकंदराच्या स्वारीच्या वेळेला बघितलेलं, आणि तो परिषदेत फिरतोय, इजिप्तमध्ये जातोय, राहू दे ना आपल्याला काय, फिरू देत वाळवंटात तर फिरतोय. ते शेवटी भारतावर येणार असतं संकट, वाळवंटातली संकट भारतावर आल्याशिवाय राहत नाही. आता हे पण संकट जे आहे ते आधी तिकडं वाळवंटातच फिरलं आणि मग शेवटी भारतावर त्याचा हल्ला झाला. हे असले भयानक लोक भारतावरती चालू झाले. संख्येने ते अंदाजे 9 लाखाच्या आसपास होते. त्यांचं पारिपत्य करायला गुप्त सम्राटांनी आपल्या मुलाला पाठवलं. अंदाजे 25 वर्षाचं वय आहे त्या मुलाचं. त्याचं नाव आहे स्कंदगुप्त. हा 25 वर्ष, काय कॉन्फिडन्स असेल सम्राटाचा की हे असले भयानक टोळीवाले आले तरी टोळीवाले आहेत, त्यांना आमचा मुलगा हरवून येईल. आणि त्याप्रमाणे स्कंदगुप्त ह्या परिसरामध्ये गेला. या महान सम्राटांनी प्रदीर्घ काळ या हुणांशी युद्ध केलं आणि आपल्या वडिलांचा विश्वास हा सार्थ ठरवला. ह्या असल्या क्रूर राक्षसी जमातीला संपूर्णपणे हरवून टाकलं. भारतीयांना खरंच सांगायचं तर स्कंदगुप्त ह्या सम्राटाचं, नंतर तो सम्राट झालेलाच आहे, खूप मोठे उपकार मानले पाहिजेत की हे जे ताज्या दमाचे हुण आहेत हे भारतामध्ये काही प्रभावी ठरू शकले नाहीत. सीमावर्ती भागातून त्या सगळ्यांना पळवून लावण्यात आलं. आता पळाल्यानंतर हे लोक कुठं गेले? तर इथून पळाल्यानंतर ते पर्शियात परत गेले. तिथून पुढे जात 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 कॉकेशस ओलांडून हे लोक युरोपमध्ये घुसलेले आहेत. म्हणजे भारतातून गेल्यानंतर त्यांनी युरोप गाठलेला आहे. या ठिकाणी मी हा भाग व्याख्यानाचा, म्हणजे स्कंदगुप्तांनी हुणांना पळवून लावलं
इतक्यावर मी थांबवतो, कारण आपल्याला पुढच्या व्याख्यानामध्ये थोडाफार युरोपचा इतिहास आधी बघायचा आहे, मग युरोपमध्ये हूण येतील आणि मग तिथून परत आपण आपल्याकडे कनेक्ट करूया.